नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. ब्रह्मांड सिद्धी आश्रममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तूतील दक्षिण दिशेच्या संदर्भात विचार करणार आहोत. या दिशेचं तत्व कोणतं आहे, कोणते ग्रह या दिशेवर अंमल करतात, त्याचप्रमाणे समजा ही दिशा चांगली असेल तर त्याचे परिणाम काय मिळतात, ह्या दिशा वाईट असेल म्हणजे या दिशेमध्ये दोष असतील तर ते दोष कोणत्या प्रकारचे आहेत, त्याचे परिणाम कोणत्या प्रकारचे मिळणार आहेत आणि त्यावर उपाय कोणत्या प्रकारचे करता येऊ शकतात, या सर्व संदर्भात आपण सखोल विचार या व्हिडिओमध्ये करणार आहोत. दक्षिण दिशेचं जे तत्व आहे ते तत्व पृथ्वी तत्व आहे. त्याचप्रमाणे या दिशेवरती अंमल करणारे जे ग्रह आहेत हे शनी आणि मंगळ आहेत. तर शनी मंगळ जे ग्रह आहेत हे शनी मंगळ ग्रह एकत्रितपणे या दिशेवरती अंमल करतात. जर ही दिशा शुभ असेल तर खूपच चांगले परिणाम मिळतात आणि अशुभ जरी असेल तर त्याहून दाहक परिणाम असे कुठलीच दिशा देऊ शकत नाही. ते कसे ते आपण आता व्हिडिओमध्ये पाहूच. तर ही समजा दिशेमध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतील तर या वास्तूमध्ये जी राहणारी माणसं असतात ती प्रचंड उत्साही असतात, ऍक्टिव्ह असतात, शक्तिशाली असतात. त्यांना कुठल्याच प्रकारची भीती नसते. बिंदास्तपणे समोरच्या बरोबर किंवा परिस्थितीवर दोन हात करून पुढे जाणं किंवा शून्यामध्ये जरी ते जन्माला आले असेल तर परिस्थितीचा भेद करून पुढे जाणारी जी माणसं आहेत त्या माणसांमधले ते माणसं ज्या वास्तूमध्ये राहतात त्या ठिकाणची दक्षिण दिशा तुम्हाला शुभ दिसेल. आता दक्षिण दिशा म्हणजे शुभ असं मी म्हणतोय ते खरं तर तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल, परंतु दक्षिण दिशेमध्ये दोष नसणं ह्याला आपण शुभ सुद्धा म्हणू शकतो. त्याचप्रमाणे ही माणसं कायम ऍक्टिव्ह असतात, कायम काही ना काहीतरी करण्यामध्ये ते गुंतलेले असतात, महत्वाकांक्षी असतात आणि मेहनत चिकाटी ह्या गोष्टी खूपच चांगल्या असतात. झिरो टू हिरो जे आपण म्हणतो ती म्हण ह्यांना बऱ्याच प्रमाणात लागू होते आणि तेजस्वी असतात, मेहनती असतात, आपल्या स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती पुढे जाणारे असतात, दुसऱ्याकडून काही मदतही घेत नाही आणि दुसऱ्यांनी मदत केलेली ह्यांना आवडतही नाही. तर समजा ही दिशा तुमच्या वास्तूमध्ये शुभ असेल किंवा या दिशेमध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसेल तर अशा प्रकारे फळं तुम्हाला निश्चित मिळतील. यानंतर समजा ही जी दिशा ही अशुभ असेल किंवा दोषयुक्त असेल तर दोष म्हणजे नेमके काय, तर ही दिशा हलकी असेल म्हणजे ह्या दिशेमध्ये जड सामान काय नसेल, ही दिशा मोकळी असेल तर त्याला दिशा हलकं असणं असं म्हणतात. तसंच या दिशेचे ज्या भिंती असेल त्या भिंतींना खिडक्या जास्त मोठ्या असतील तर चुंबकीय प्रभाव जे साधारण दक्षिण दिशेकडून येणारे असतात की जे अशुभ असतात ते तुमच्या घरामध्ये येऊन त्या संदर्भातले परिणाम तुम्हाला मिळू शकतात. हे परिणाम सुद्धा आपण पाहणारच आहोत. दक्षिण दिशेला यमाची दिशा सुद्धा म्हटले गेलेले आहे, साक्षात मृत्यूची दिशा म्हटली जाते. त्यामुळे आरोग्याच्या संदर्भामध्ये आणि मृत्यूशी संबंधित जीवनाशी संबंधित अगदी टोकाचे अनुभव ही दिशा देऊ शकते. तर साधारण या दिशेमध्ये समजा विहीर असेल किंवा एखादा ओढा जरी जाणार असेल म्हणजेच थोडक्यात पाण्याचं समजा तिथे स्थान असेल, पाण्याचं काही स्रोत असेल तर ते सुद्धा अशुभ समजलं जातं. या दिशेला समजा किचन असेल तर तिकडे अग्नीचं तत्व येतं आणि अग्नीचं तत्व आणि ह्या दिशेचं तत्व हे पृथ्वीचं आहे ते विरोधी आहे, त्यामुळे निश्चित स्वरूपात त्या प्रकारचे अशुभ अनुभव मिळू शकतात. तसंच या ठिकाणी समजा मुलांचं झोपेची खोली असेल तर त्याचे फारच वाईट परिणाम मिळतात संततीच्या संदर्भामध्ये. त्याचप्रमाणे घराचं तुमचं छप्पर हे समजा दक्षिणेकडे उतार तुमच्या घराचा छपराचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्या संदर्भातले वाईट अनुभव येऊ शकतात किंवा निश्चितपणे मिळतात. तर हे जे परिणाम आहेत आता हे आपण दोष बघितले तर दोषांच्या पुढचे जे परिणाम काय मिळतील त्या संदर्भात सुद्धा चर्चा करू. पहिला परिणाम आहे तो खडतर जीवन असतं, फार मेहनत करावी लागते, खूपच मेहनत करावी लागते पण यश काही मिळत नाही आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या बाबतीत हा अनुभव येतो. आपण काही घरांनी बघितलेली असेल किंवा काही घरं बघितली असेल की तिकडची जी सगळी माणसं असतात ती खडतर जीवन करूनच कसा बसा दोन वेळचं अन्न मिळणं किंवा कशाही त्यांना यश काही लवकर मिळत नाही, खूप मेहनत करत असतात, खूपच वर्षानुवर्ष मेहनत करत असतात तरी परिस्थितीमध्ये सुधारणा होत नाही. तर त्यांच्या बाबतीमध्ये हा जो अनुभव आहे किंवा दक्षिण दिशा त्यांची जरा वाईट किंवा अशुभ असू शकते. त्याचप्रमाणे खून, आत्महत्या किंवा अपघात, तीव्र स्वरूपाचे अपघात हे मिळू शकतात. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितलेलं आहे की एकाच घराण्यातले कित्येक जणांना तीव्र स्वरूपाचे अपघात किंवा तीव्र स्वरूपाच्या व्याधी आयुष्यभर राहण्याची शक्यता आहे. आणि ह्या दिशेमध्ये समजा काही प्रॉब्लेम असेल, अचानकपणे काही विचित्र किंवा टोकाच्या घटना घडतात आणि ज्या सहसा जीवनाशी संबंधित असतात म्हणजेच मृत्यूशी संबंधित असतात. मोठ्या प्रमाणात समजा ह्या दिशेमध्ये काही अशुभत्व असेल तर मृत्यूचं प्रत्यक्ष तांडव सुद्धा दिसू शकतं किंवा दिसून येतं. तर मुलांची समजा झोपेची खोली मागाशी सांगितलं त्याप्रमाणे ह्या दिशेमध्ये असेल तर त्याचे सुद्धा फार वाईट आणि टोकाचे परिणाम मिळतात. तर ते कशा प्रकारचे आहेत ते आता बघू. तर आता आपण दोष कोणत्या प्रकारचे आहेत ते बघितले, आता
त्याचे जे परिणाम आहेत ते सुद्धा पाहिले. आता या संदर्भात काही उपाय असतील ते उपाय सुद्धा बघू. परंतु सुरुवातीला एक तुम्हाला गोष्ट सांगतो की या ठिकाणी समजा मुलांची शयन कक्ष असेल, म्हणजे झोपण्याची जर झोपण्याची खोली असेल, तर ती जी मुलं असतात ती मुलं ज्याला आपण विषयाधीन किंवा व्यसनाधीन होण्याची शक्यता जास्त असतात. आई वडिलांचं ते काय ऐकत नाहीत किंवा वाया गेलेली जी आपण मुलं म्हणतो तशा प्रकारचा अनुभव येतो. आणि संततीचं जे सुख आहे ते न मिळणं याच्यापेक्षा मोठं दुःख आपल्या वैदिक शास्त्रामध्ये नाही. म्हणजे संतती वाया जाणं किंवा संततीचा मृत्यू होणं याच्यापेक्षा मोठं दुःख नाही. कारण लग्न झाल्यानंतर प्रत्येक जे जोडपं असतं ते आपल्या संततीवर डोळ्यावर ठेवून किंवा संततीला समोर ठेवून आपलं जीवन जगत असतं, किंवा अशा आपल्या ज्या अशा अपेक्षा असतात त्या संततीवरच जास्त ते पाहत असतात. आणि अशा वेळेस समजा संतती वाया जात असेल किंवा त्याच्या आरोग्याच्या संदर्भात काही मोठे कॉम्प्लिकेशन समोर येत असतील तर त्याच्यापेक्षा मोठं दुःख असं कोणतं असूच शकत नाही. तर यावरती उपायसुद्धा आहेत. उपाय कोणते आहेत की दक्षिण दिशेच्या संदर्भामध्ये दक्षिण दिशेला जी भिंत असेल ती भिंत थोडीशी तुम्ही त्याची जाडी वाढवू शकता किंवा त्याची जी उंची आहे ते वाढवू शकता की जेणेकरून तिथून जे येणारे ज्याला आपण चुंबकीय प्रभाव असतो त्याची ती तीव्रता असते ती तीव्रता कमी करू शकतो किंवा पूर्णपणे अडवू सुद्धा शकतो. या ठिकाणी जो धातू मानला गेलेला आहे तो आहे शिस. तर शिस्याचे जे पिरॅमिड्स असतात ते पिरॅमिड्स योग्य प्रमाणात जर का तुम्ही जमिनीच्या खाली निक्षेप केलेत किंवा पुरलेत तर त्याचा सुद्धा फार चांगला फायदा होतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी कॅट्साय नावाचे जे रत्न आहे ते रत्न तुम्ही योग्य प्रमाणात निक्षेप केलं जमिनीखाली तर त्याचाही सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला उपयोग होऊ शकतो. जर या दिशेच्या भिंतीला खिडक्या जास्त असतील आणि मोठ्या असतील तर कृपया त्या ज्या खिडक्या आहेत त्या खिडक्या थोड्याशा कमी करा. त्या खिडक्या तुम्ही पूर्णपणे बंद केल्या तर अतिशय उत्तम. त्यामुळे त्याचे तुम्हाला रिझल्ट सुद्धा साधारण 5-6 महिन्यामध्ये निश्चित मिळतील. तर अशा प्रकारचे उपाय तुम्ही या संदर्भात करू शकता. आता हे जे मी उपाय सांगतोय हे उपाय फार महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. यापेक्षाही छोटे मोठे उपाय असतात परंतु त्याचा परिणाम मात्र तेवढा दिसत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे वास्तूमधील दक्षिण दिशेच्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतली. ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला कशा प्रकारे वाटले तर ती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे ब्रह्मांड सिद्धी ॲस्ट्रो याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.